प्रैक्टिस सेट सोडवायच्या आधी एक कन्सेप्ट क्लियर करणार आहे. रायटिंग हाफ क्वार्टर आणि थ्री क्वार्टर म्हणजे हाफ क्वार्टर आणि थ्री क्वार्टर हे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसे लिहायचे. मी तुम्हाला सहज सांगू पण शकते की असं लिहायचं 2.50, पण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी तुम्हाला थोडासा वेळ घेणार आहे. व्हिडिओ नीट बघा. पहा, परत मी इथे कॅडबरी घेतलेली आहे, तुम्हाला जम्बो चॉकलेट आहे एकदम, हा, आणि त्याचे 100 भाग केले. किती केले? 100 भाग असते हा एवढी मोठी कॅडबरी, 100 पार्ट ची कॅडबरी असते. त्याचे मी 100 पार्ट आहेत, आपण अशी कॅडबरी घेतलेली आहे. त्यातली बघा हाफ कॅडबरी, तुम्हाला हाफ खायची आहे, खायची आहे का तुम्हाला हाफ? आणि हाफ मला ठेवते आणि हाफ तुम्हाला देते. तर मला हाफ खायची आहे म्हणजे किती घ्यायला लागतील ह्यातले पार्ट? मला ह्याचे 5 पार्ट घ्यायला लागतील. बरोबर आहे, म्हणजे हाफ आधी तोडून घ्यायला लागेल मला. ही पहा, आता मी ह्याचे 100 पार्ट आहेत, ह्यातली हाफ तुम्हाला देणार आहे. हाफ म्हणजे किती? 1/2. ह्याचे 2 पार्ट करणार आहे मी. बघा, ही रेड लाईन दिसले ना, इथून मी 2 पार्ट करते आता. हा इकडचा लेफ्ट साईडचा पार्ट तुमचा, लेफ्ट साईडचा माझा, माझा 1.5 आणि तुमचा 1.5. आता बघा, 1.5 पार्ट मध्ये किती आहे तिथे हे पॉइंट? तर हे किती आहेत? 50 पॉइंट आहेत. किती आहेत? 50. हे पॉइंट म्हणजे हे तुकडे 50 आहेत. काउंट करा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 10, 20, 30, 40, 50. किती पार्ट आहेत? 50 आउट ऑफ किती? 100 आउट ऑफ 100. आणि मला सुद्धा किती राहिले? 50 आउट ऑफ 100. ह्याचं जर डेसिमल फॉर्म मध्ये तुम्ही केलं तर कसं येणार आहे? 0.50. कसं? 0.50 म्हणजे हाफ कसं राईट करणार डेसिमल फॉर्म मध्ये? 0.50. हे समजवण्यासाठी मी ही फिगर काढलेली आहे. मग आता क्वार्टर. क्वार्टर म्हणजे काय? आता बघा, तुम्हाला मी हाफ दिली बरोबर, त्यातली किंवा माझ्याकडे हाफ आहे आणि दुसरं कोणतरी माझ्याकडे मागितली, मग मी त्यातली ह्या पूर्ण कॅडबरी मधली, ही एक कॅडबरी आहे, या कॅडबरी मधली मी क्वार्टर म्हणजे किती? 1/4. क्वार्टरचा हे किती होतो? 1/4. आपण भाकरी चतकोर, क्वार्टर म्हणजे हा पार्ट. मग मी एवढा हा पार्ट दिला, त्या पार्ट मध्ये किती आहेत काउंट करायचे आपण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. किती आहेत? आपल्या मोजायला चुकू लागते काय? 1, 2, 3, 4, 5, 5, 5, 10, 15, 20, आणि 25. किती आहेत? 25 आउट ऑफ किती? 100. म्हणजेच हे कसं लिहिणार? 0.25. मग आपण क्वार्टर कसं लिहिणार डेसिमल फॉर्म मध्ये? 0.25. आता झाले, राहिले कोणते? 3 क्वार्टर. मग एक क्वार्टर गेल्यावरती हे उरलेले किती आहेत पार्ट? हे आहेत 3/4, म्हणजे 3 क्वार्टर. 1 क्वार्टर, 2 क्वार्टर, आणि 3 क्वार्टर. मग हे 3 क्वार्टर म्हणजे किती पार्ट आहेत? 25 गेले आउट ऑफ. मग किती पार्ट आहेत हे? 75/100. किती पैकी 75 आहे? 100 पैकी. हे कसं लिहिणार आपण? 0.75. समजते का तुम्हाला? हे 3/4 होते बघा, हा हे होते 1/2, हे 1/4 आणि हे 3/4. ते आपण कसे लिहिले? 0.50, 0.25 आणि 3 क्वार्टर म्हणजे 0.75. आता याचाच आपण हे क्वार्टर जे हाफ क्वार्टर आणि 3 क्वार्टर जे डेसिमल फॉर्म मध्ये आपण लिहायला शिकलेलो आहोत आता, त्याचाच उपयोग करून आपण काय करायचं आहे तर प्रॉब्लेम सेट 40 सोडवायचा आहे. आता बघा, प्रॉब्लेम सेट 40 सोडवायच्या आधी तुम्हाला थोडस 2-3 एक्झाम्पल, मी 1-2 एक्झाम्पल सोडवून दाखवते, ती आपण बघूया. पहा, आता समजा आपल्याकडे 2 असतील कॅडबरी आणि तुम्हाला सांगितलं की 1.5 कॅडबरी म्हणजे किती डेसिमल फ्रॅक्शन मध्ये? ही कम्प्लीट 1 आणि हाफ म्हणजे आपण काय बघितलं? 0.50. मग 1.5 म्हणजे 1.50. आता सांगितलं 1 3/4 क्वार्टर म्हणजे किती येणार? 1 3/4 क्वार्टरला काय लिहितो आपण? 75, म्हणून 1.75. तुम्हाला सांगितलं 1 क्वार्टर म्हणजे 1.25, कारण क्वार्टरला काय लिहितो आपण? 25. आता आपण प्रॅक्टिस सेट 40 सोडवायला घेऊया. प्रॅक्टिस सेट 40 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन एज डेसिमल फ्रॅक्शन. फर्स्ट आहे तुम्हाला सांगितलंय 2.5. बघा हा 2.5 काय करणार तुम्ही? 2.5 लिहिण्यासाठी 2 कम्प्लीट आणि हाफ ला आपण काय शिकलेलो आहोत? पहा, हाफ लिहिण्यासाठी आपण काय करणार?
टू कंप्लीट आणि हाफ हाफ आपण कसा लिहिणार 2.50 कारण आपण हाफ ला काय शिकलेलो आहोत लिहायला 0.50 सॉरी आणि हे टू कंप्लीट. सेकंड बघा टू अँड अ क्वार्टर टू कंप्लीट आणि क्वार्टर कसं लिहितो आपण 1/4 पण डेसिमल फॉर्म मध्ये कसं लिहितो 2.25 कारण क्वार्टरला आपण काय शिकलेलो आहोत 25 लिहायला. तसंच थर्ड बघा टू अँड थ्री क्वार्टर म्हणजे टू कंप्लीट आणि 3/4 आपण बघितलं पण डेसिमल फॉर्म मध्ये 2.75 कारण क्वार्टर म्हणजे 0.75 टू कंप्लीट अँड 3/4. फोर्थ काय आहे 10 अँड अ हाफ म्हणजे आपण काय लिहायला शिकलोय 10 1/2 हाफ लिहिला म्हणजेच 10/50 आपण हाफला काय लिहायला शिकलोय 50. आता फिफ्थ बघूया नाही आता किती झालं हे 6 फिफ्थ स्टार्ट करूया पहा 14 अँड 3 क्वार्टर बघा हा 14 अँड 3 क्वार्टर म्हणजे 40 कंप्लीट आणि 3/4 म्हणजे 3/4 म्हणजेच 40.75 कारण आपण 3/4 काय लिहितो 75. नेक्स्ट सिक्स बघूया 16 अँड अ क्वार्टर पहा 16 अँड अ क्वार्टर म्हणजे 16 कंप्लीट 3/4 म्हणजेच 16.75 क्वार्टरला आपण 75 लिहितो आणि लास्ट आहे 28 अँड अ हाफ हाफला आपण काय शिकलेलो आहोत लिहायला 28 अँड हाफ म्हणजे 28.50 पहा इथे आपण